सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 10वीची मराठी विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 2022 मधली ही प्रश्नपत्रिका असून एकूण आपल्याला 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. आणि 80 गुणाच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रत्यक्षामध्ये यापूर्वी आपण 3 व्हिडिओ बघितले. कोणते 3 व्हिडिओ बघितले? पहिला म्हणजे गद्य पद्य व स्थूल वाचन यावर आधारित प्रत्यक्षात कसे प्रश्न असतात ते देखील बघितलं. त्यानंतर मराठी व्याकरण 16 गुणांसाठी असतं आणि कोणते व्याकरणाचा भाग असतो त्यामध्ये ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं. आणि तिसरा व्हिडिओ बघितला आपण उपयोजनात्मक लेखन आणि उपयोजित लेखनामध्ये कोणते कोणते घटक आहेत आणि 24 गुणाची त्याची विभागणी देखील पाहिली. या पद्धतीने आपण 3 व्हिडिओची 80 मार्काची एकूण जी प्रश्नपत्रिका आहे ते सर्व सविस्तर बघितलं. त्या तिन्ही व्हिडिओची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली. आता या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि ती प्रश्नपत्रिका आहे आत्ता मार्च 2022 झालेली प्रश्नपत्रिका. म्हणजे जे आपल्याला आत्ता 10वीला विद्यार्थी गेलेला आहात तुम्ही, प्रत्यक्षात तुम्हाला अभ्यास करायला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजल्यावर आणि कोणत्या घटकाला किती मार्क आहे हे समजल्यावर आपल्याला अभ्यास करणं सोपं जाईल या उद्देशाने आपल्यासाठी हा व्हिडिओ देत आहोत. तर चला मित्रांनो, प्रत्यक्षात आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघूया, बघा या 2022 झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये नेहमीप्रमाणेच विभाग 1 गद्य उताऱ्याच्या आधारे कृती करा. यामध्ये पहिला जो उतारा दिलेला आहे आजी कुटुंबाचा आगळ या प्रकरणातला दिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे, बघा उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कोण तेलिया भरपूर दूध देणारी आणि जवळपास 5.5 फूट उंचीची आकलनावर प्रश्न आहे. 2 गुणांसाठी हे 2 प्रश्न आहेत. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्य चुकी बरोबर. तेलिया लेखकाची आजी धार काढायला निघायची आणि लेखकाच्या घरी 1 गावरान गाय होती. चुकी बरोबर लिहायचंय. स्वमत आपलं मत लिहायचंय मित्रांनो. लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दात करा. या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये 7 मार्काला आपल्याला हे प्रश्न 3 विचारलेले आहे. त्यानंतर आमध्ये दुसरा उतारा, अर्थात हाही पठित म्हणजे पुस्तकातलाच उतारा आहे. अरुणिमा सिन्हा यांच्या याच्यातला पहिला प्रश्न त्यावर विचारलेला, नावे लिहा गर्दीनं फुललेलं स्टेशन आणि अरुणिमाचे गाव. त्यानंतर पुढे दुसरा प्रश्न त्यात विचारलेला आहे, कारणे लिहा. अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते कारण आणि अरुणिमाने CISF मध्ये नोकरीसाठी अर्ज केला कारण. पुढचा प्रश्न आहे, स्वमत. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. अर्थात आपला विचार लिहायचा इथं, स्वमत लिहायचं तुमचं. ते शब्द कसं लिहायचं हे देखील आपण नंतर हळूहळू तुम्हाला ते देखील व्हिडिओ देतो मित्रांनो. त्यानंतर अपठित गद्यामध्ये म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरचा इथं उतारा दिलेला आहे आणि यामध्ये आहे आकृती पूर्ण करा. यामध्ये सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना आणि मग त्या उताऱ्याच्या आधारे आपल्याला बघायच्यात की सौजन्यशीलांकडून अपेक्षायचे असते ते संपूर्ण उतारा वाचावा लागेल. चौकट पूर्ण करा, यामध्ये सूचनांकडून अपेक्षित असलेले आणि सौजन्यातून व्यक्त होणारे 2 गुणांसाठी आहे. त्यानंतर पुढे आहे पद्यविभागामध्ये कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. यामध्ये चौकट पूर्ण करा, कष्टाने मिळणारे आणि घामातून फुलणारे 2 गुणांसाठी. कविता अगोदर आपल्याला वाचून घ्यायची, आकाशी झेप घेरे पाखरा ही कविता वाचल्यानंतर आपल्याला यावरले प्रश्न सोडवता येत. योग्य पर्याय निवडा कवितेवर. दुसरा प्रश्न, सुख लो लूप झाली काया म्हणजे काय. तर ते 4 पर्याय दिले, त्यापैकी योग्य उत्तराचा पर्याय लिहायचा. पिंजरा सोडून झेप घेतल्याने ते लिहायचं. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दातल्या 2 गुणांसाठी आहे मित्रांनो. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सरिता सागरा. या पद्धतीनं आपल्याला खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ आपल्या शब्दात लिहायचा आहे. काव्यसौंदर्य 2 गुणांसाठी आहे मित्रांनो. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीमधील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. म्हणजे या ओळी जरी आपल्याला आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा म्हणजे प्रत्यक्षात त्यामाग काय म्हटलेलं या ओळीतून लेखकानं कवीनं ते आपल्याला इथं व्यक्त करायचं आहे.
त्यानंतर आमध्ये खालील मुद्द्याच्या आधारे कोणत्या एका कवितेशी संबंधित कृती सोडवावी. आपण बघितलं की स्वरूप बघताना की काय असतं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आश्वासक चित्र किंवा वस्तू या दोन कवितेपैकी इथं जो प्रश्न विचारलेला आहे त्यापैकी एका कवितेचे प्रस्तुत, कवितेचे कवी किंवा कवयित्री, कवितेचा विषय आणि शब्दांचे अर्थ लिहायचे झरोका कसब स्नेह निखालस या पद्धतीनं. त्यानंतर मित्रांनो खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. खोद आणखी थोडेसे खाली असते पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी, ही जी कविता आहे ह्या कवितेतल्या काव्यपंक्ती दिलेली आहे, या काव्यपंक्तीचे आपल्याला रसग्रहण करायचे. विभाग 3 मध्ये स्थूल वाचन आहे आणि स्थूल वाचनामध्ये 3 प्रश्न विचारले जातात. या 3 पैकी कोणते तरी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचेत. हे स्थूल वाचनावर 3 प्रश्न विचारलेले आहे. हे झालं मित्रांनो इथपर्यंत 40 मार्काचं. 40 मार्कानंतर आता आपण जातोया भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणाकडे. अ मध्ये व्याकरण, व्याकरणामध्ये समास विचारलेला आहे मित्रांनो. इथं 2 मार्कासाठी 4 शब्द दिलेले आहे, सामासिक शब्द आणि समासाचे नाव आपल्याला त्याच्या योग्य जोड्या जुळाच्या विटी दांडू, तर कोणता समाज आहे नीलकमल पंचपाळे आणि भाजीपाला. आपण समाजावर समासावर देखील सविस्तर व्हिडिओ टाकणार आहोत, प्रत्येक समाज बघणार आहोत आपण. अभ्यासाला आपल्याला परीक्षेला जे 4 समाज आहे त्या 4ही समासाची आपण सविस्तर माहिती मित्रांनो पुढे व्हिडिओत घेणार आहोत. त्यानंतर शब्दसिद्धीमध्ये खालील तक्ता पूर्ण करा. अभिनंदन हळूहळू सामाजिक उपमुख्याध्यापक, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त. काय आहे प्रत्यय घटित, काय आहे उपसर्ग, काय आहे अभ्यस्त, हे देखील आपण एका व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया. त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रकारांचा वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलं की आपल्याला इथं 4 वाक्प्रचार विचारले जातात, त्यापैकी कोणत्याही 2 वाक्प्रचाराचा अर्थ सांगून त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असतो. त्यानंतर आपण वाक्यात उपयोग आपल्याला तो देखील व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. दैवीच्या सगळ्या वाक्प्रचार आणि त्या वाक्प्रचाराचे अर्थ आणि त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केलेला आपण आपला व्हिडिओ आहे. आतापर्यंत 1000 विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला, तो व्हिडिओ देखील आपल्यासाठी देत आहो मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती, यावर शब्दसंपत्ती, यामध्ये खालील शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा. दुसऱ्यावर अवलंबून असलेला दररोज प्रसिद्ध होणारे काय आहे, दुसऱ्यावर अवलंबून असणारे दररोज प्रसिद्ध होणारे काय असते, यावर देखील आपण एका व्हिडिओत चर्चा करूया. खालील शब्दांना सामासिक समानार्थी शब्द लिहा. पृथ्वी नभ समानार्थी आणि खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सुरुवात सोय याचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. त्यानंतर खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आपण बघितलं की अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायला लावले जाते. तिथं उदाहरण म्हणून दिलेले असतात, बघा राखण दार, याच्यापासून राखण व दार हे 2 शब्द तयार करून देईन दाखवले. हे वगळून इतर आपल्याला कोणते शब्द तयार होतात, मग उदाहरणार्थ याच्यामध्ये आपल्याला जे शब्द तयार होतात अगदी कोणतेही आपल्याला सांगता येईल. राख शब्द तयार होतो किंवा खन शब्द देखील तयार होतो, तर आपल्याला अशा पद्धतीनं अजूनही तयार होतील या पद्धतीनं आपल्याला इथं 2 शब्द तयार करून दाखवावं लागतात कोणतेही. त्यानंतर लेखन नियमानुसार लिहा. अचूक शब्द ओळखायचा व्याकरणाच्या दृष्टीने, तर या पद्धतीने इथं प्रत्येक याच्यामध्ये 3 चूक आहे आणि 1च अचूक आहे, तर कोणता अचूक आहे तो आपल्याला यामध्ये ओळखायचा आहे. उदाहरणार्थ आपण जर इथं बघितलं इथं कुटुंब आहे, इथं पिढी आहे, आणि या पद्धतीने इथं प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला अचूक शब्द दिलेला आहे. त्यानंतर प्रत्येक याच्यात आपण प्रत्येक याच्यात बघत बसणार नाही कारण आपला वेळ जाईल, व्हिडिओ खूप मोठा होईल. विरामचिन्हे, विरामचिन्हामध्ये आपल्याला इथे विरामचिन्ह दिलेलं आहे, मग या विरामचिन्हाचं नाव लिहायचं आहे आपल्याला, तर याला काय म्हणतात आणि याला काय म्हणतात, तर स्वल्पविराम आणि याला दुहेरी अवतरण चिन्ह, या पद्धतीनं आपल्याला इथं या रकाण्यामध्ये या चौकटीमध्ये ते लिहायचं असतं आपल्याला. परिभाषिक शब्द, 2 परिभाषिक शब्द दिले आणि त्याच्या मराठीत अर्थ लिहायचे. युनिट विभाग ॲक्शन कृती या पद्धतीनं आपल्याला इथं याच्यामध्ये याचा अर्थ लिहायचा असतो. त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो, पुढे उपयोजित लेखन म्हणजे 16 मार्काचं व्याकरण देखील झालं आपलं. म्हणजे आतापर्यंत आपण 56 मार्काची प्रश्नपत्रिका बघितली, आता खालील कृती सोडवा, त्यामध्ये पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये आपल्याला इथं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलं की पत्रलेखनामध्ये आपल्याला काय केलं जातं, की यामध्ये बघा कशी मजेदार कृती आहे. खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणती एक कृती सोडवा, एक कृती सोडवायची. साहित्य सेवा वाचन साखरवाडी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा, स्पर्धा 20 मार्च, वेळ सकाळी 9 वाजता. त्यानंतर प्रमुख पाहुणे दिले, अध्यक्ष दिले, स्थळ दिलं आणि आयोजक कोण आहे ते दिलं आणि त्यांचा ईमेल दिला आहे. आता यावर आधारित खाली आपल्याला प्रश्न आहे, बघा विनय विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. आता बघा आपल्याला 2 विचारलेत,
दोन पैकी एक सोडायचे पत्र आहे, दोन पैकी एक विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारं पत्र लिहायचं आहे आपण आयोजकांना, किंवा या विषयावरलं पत्र लिहायचं, किंवा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला किंवा मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा. म्हणजे हे दोन पैकी एक पत्र सोडवायचं. आता जर आपल्याला हे दोन्ही पत्र सोडवायचे नसतील मित्रांनो, तर त्याला और आपल्याला इथं अजून दिलेलं आहे बघा. किंवा हे बघा इथं काय आहे, सारांश लेखन. कशाचं सारांश लेखन करायचं आहे, विभाग एक गद्य ई इथं या अपठित गद्य उताऱ्याचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा. एक तृतीयांश सारांश लिहायचा आपल्याला आपल्या शब्दात. कोणत्या गद्याचा बघा, आपण तीन नंबरला जो उतारा बघितला मित्रांनो, हे बघा अपठित गद्य आलो आपण बरोबर इथंच. ह्या उताऱ्याचा हे जो उतारा आहे, ह्या उताऱ्याचा आपल्याला प्रत्यक्षामध्ये हे लिहायचं आहे आपल्याला इथं सारांश लिहायचा. सारांश लिहिता वेळेस अगदी ओळी मोजून त्याच्यापेक्षा त्या कमी करणं नसून याचा अर्थ आपल्याला इथं प्रत्यक्षात लिहिणं अपेक्षित आहे. तर या पद्धतीनं प्रत्यक्षात एक तर पत्रलेखन करायचं आपल्याला, आणि जर आपल्याला पत्रलेखन नसेल करायचं मित्रांनो, तर आपल्याला याचा सारांश लिहायचा आहे आपल्याला. हे जर पत्रलेखन नसेल करायचं तर आपल्याला प्रत्यक्षात इथं हे सारांश लेखन करायचं. ओके, पुढे जाऊया. आमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन कृती सोडा, जाहिरात लेखन, त्यानंतर बातमी लेखन. योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार कराय, योगा वर्गाची आपल्याला एक आकर्षक जाहिरात तयार करायची, एक तर हे सोडवायचं, किंवा बातमी लेखन करायचं आहे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी साधना विद्यालय रायरी या विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा झाला या समारंभाची बातमी तयार करा. जाहिरात लेखन कसं करायचं, म्हणजे अगदी पत्र लेखन कसं करायचं, जाहिरात लेखन कसं करायचं, बातमी लेखन कसं करायचं, आणि तीन नंबरला आहे याच्यामध्ये आपल्याला कथालेखन. कथालेखनाला इथं खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. तर ह्या मुद्दे दिले आणि ह्या मुद्द्याच्या आधारावर आपल्याला कथा लिहून शेवटी आपल्याला तात्पर्य देखील लिहायचं आहे. तर मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये पत्रलेखन असो, त्यानंतर तुमचं सारांश लेखन असो, जाहिरात लेखन असो, बातमी लेखन असो की कथालेखन असो, प्रत्येक लेखनाविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत. तुम्हाला तो व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या पद्धतीनं आपण ह्या तीनपैकी दुसरी ह्या प्रश्नामध्ये ह्या ती आमध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथालेखन तीनपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे. त्यानंतर खालील लेखन प्रकारापैकी कोणती एक कृती सोडवा, आणि लेखन प्रकार कोणते दिलेले आहे. एक दिलेलं आहे प्रसंग लेखन, हे प्रसंग लेखन आहे. प्रसंग लेखनामध्ये काय दिलेलं आहे की सूर्योदय मंडळ नाशिक आयोजित बालकुमार चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ 10 डिसेंबर वेळ सकाळी 10 वाजता प्रमुख पाहुणे रतनजी गुप्ते. आणि प्रत्यक्षामध्ये यामध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी ते पाहूया. वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन लिहा. ते प्रसंग लेखन लिहायचं, ते कसं लिहायचं प्रसंग लेखन, हे देखील आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो. त्यानंतर आत्मकथा, आत्मकथन लिहायचंय. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला ईमध्ये 8 गुणांसाठी इथं आपल्याला एकच कृती सोडवायची कोणतीही, आणि इथं काय दिलंय प्रसंग लेखन. त्यानंतर पुढं आहे आपल्याला आत्मकथन, दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. खंत, महत्व, उपयुक्तता, संदेश आणि निसर्ग सौंदर्य, तर आपल्याला ते असं करावं लागेल, अशी सुरुवात करावं लागेल. महत्व, उपयुक्तता, निसर्ग सौंदर्य, संदेश आणि शेवटी खंत असं जावं लागेल. कशाच्या बाबतीतलं, समुद्र, समुद्राच्या बाबतीतलं. ओके, नाहीतर म्हणतात विषय कोणता. आणि तिसरं आहे वैचारिक लेखन. वैचारिक लेखनामध्ये पर्यावरण जतन काळाची गरज, पर्यावरण जतन काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहा. आता इथं लिहिता वेळेस आपले वैयक्तिक विचारले वैचारिकमध्ये, म्हणून इथं मुद्दे नाही. ह्या दोन याच्यात लिहिता वेळेस, आत्मकथनमध्ये लिहिता वेळेस समुद्राचं आत्मकथन लिहायचं आहे आपल्याला, आणि समुद्राचं आत्मकथन लिहिता वेळेस आपल्याला इथं मुद्दे दिलेले आहे. समुद्राची महत्त्व काय, सुरुवातीला प्रस्तावना करून महत्त्व काय, उपयुक्तता काय, निसर्ग सौंदर्य कसं राहतं त्याच्यामुळं, संदेश काय मिळतो आणि खंत काय. आणि प्रत्यक्षामध्ये इथं देखील आपल्याला मुद्दे दिलेले आहेत. याच्यामध्ये नंबर एकच्या प्रसंग लेखनामध्ये तर इथं आपण हे देखील मुद्दे दिले. तर आपल्याला या तीनपैकी कोणत्या एकावर कृती करायची असती. या पद्धतीनं हे झालं मित्रांनो 24 गुणांचं लेखन झालं हे.
उपयोजित लेखन या पद्धतीनं सुरुवातीचे 40 नंतरचे 16 आणि उपयोजित म्हणजे व्याकरणाचे 16 आणि उपयोजित लेखन पुन्हा 24 मार्काचं असं एकूण 80 मार्काची 10वीची मराठीची बोर्डाची प्रश्नपत्रिका असते या पद्धतीनं असते मित्रांनो. या प्रत्येक घटकावर आपण पुढे भविष्यात व्हिडिओ देणार आहोत. आपल्याला प्रत्येक घटक कसा हे करायचा अतिशय उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला देणार आहे मित्रांनो. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. थांब.